सर्वात आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय बापूसाहेब गावडे आणि सन्माननीय व्यासपीठ। खरं तर वेळ खूप झालेला आहे, मी बोलणार नव्हतो, परंतु मागून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा साहेब आग्रह झाला की 2 मिनिटं बोला, पण मी अगदी 2 मिनिटं बोलणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, यापूर्वी बोलत असणाऱ्या सगळ्या वक्त्यांनी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी गेल्या 35 वर्षामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यासाठी, गेली 15 वर्ष आमच्या शिरूर तालुक्यासाठी जे काय केलं याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत। आज हे सगळं घडत असताना आज ज्या ज्या लोकांना लाभार्थी म्हणून या ठिकाणी दिलेशनी बऱ्यापैकी उल्लेख केला, आज लाभार्थी म्हणून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती टीका करण्याचा प्रयत्न समोरून केला जातोय। आज तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी समोरच्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे की खरा लाभार्थी कोण आहे, जे 12 वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते, जे 7 वर्ष मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं, ज्यांची जर गाडीच्या लाईट दिलं डिझेलची बिलं जर काढली तर लाखो करोड रुपयांची बिलं 12 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील। आजपर्यंत नामदार वळसे पाटील साहेबांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कधी बोलून दिलं नाही। आज भीमाशंकर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी साहेबांच्या नावाच्या घोषणा दिल्या। आज सुहासराव असतील किंवा आपण सगळेजण आम्ही 2 घोषणा साहेबांच्या देतो, काय? एक म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा, आणि दुसरी मोठी घोषणा, बच्चा बच्चा जानता है, यात काय चुकलं साहेब आमचं? आम्हाला गुंड म्हणून संबोधित केलं गेलं, एक कागद दाखवला साहेब प्रेसला, आणि त्या कागदावरती तडीपारीची नोटीस होती। मला आज नम्रपणे या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगायची की त्या नोटीशीवरती इतर जी नावं होती ती सुद्धा वाचायला पाहिजे होती। मी मान्य करतो काही दिवस आमचे होते, परंतु ज्या दिवसापासून नामदार वळसे पाटील साहेबांच्या साथीला आम्ही सगळेजण आलो, त्यावेळेस आमचा वाल्याचा वाल्मिकी या ठिकाणी झालेला आहे। आम्ही मान्य करतो की आज आम्ही साहेबांबरोबर आहे, आम्ही लाभार्थी नाही साहेब, कुठलाही लाभ आज तुमच्या बसून आम्ही कुठलाही घेतला नाही, पण समाजासाठी सातत्याने या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी मागत आलो, आणि मी अभिमानाने सांगेल जे काही समाजासाठी लोकांसाठी मागितलं ते आजपर्यंत साहेबांनी या ठिकाणी दिलं। आणि अजून एक मुद्दा बोलून मी या ठिकाणी थांबणार आहे की शेतकरी पुत्र म्हणून साहेब या ठिकाणी संबोधले जातं। मला आज तुम्हा सगळ्यांना, तुम्ही सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहात, सगळे शेतकरी कुटुंबातले आहे, आज एखादा व्यक्ती शेती करून रांजणगावच्या सारख्या ठिकाणी 5-5 एकर जमीन गावडे साहेब घेऊ शकतो का? घेऊ शकतो का मला सांगा? ज्या ठिकाणी 20-25 लाख रुपये गुंठा रेट आहे अशा ठिकाणी तुम्ही 5-5 एकर जमिनी घेऊ शकता? अहो फॉर्च्युनर, एक गुंठ वापरला तर फॉर्च्युनर गाडी येते। आज मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, आमच्या बापदादाची जमीन तिथे 100 एकरांनी आहे, तुझ्याकडे अलीकडून तिथं जमीन, हे सगळं साहेब आपल्याला वेळ प्रसंगी सगळं दाखवून द्यायचं आहे। म्हणून मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की कसल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता, कुठल्याही बोलताबाला बळी न पडता, आपण सगळ्यांनी उद्याच्या 2024 निवडणुकीमध्ये गेल्यापेक्षा जास्त मताधिक्याने नामदार वळसे पाटील साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून या ठिकाणी थांबतो। नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा धन्यवाद भैया, मी बसले।